आज 1 मे. आजचा दिवस हा जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. 1 मे म्हणजे कष्टकरी कामगारांच्या हक्काचा सुट्टीचा दिवस समजला जातो. पिंपरी चिंचवड शहराची देशपातळीवर उद्योगनगरी अशी ओळख आहे. या शहरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कष्टकरी वर्ग मोठ्या संख्येने पोट भरण्यासाठी आला आहे. अशा असंघटित कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध संघटना काम करत आहेत. महाराष्ट्र मजदूर संघटना ही त्यापैकीच एक. औद्योगिक वसाहत तसेच बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी ही संघटना आधारवड बनली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इरफानभाई सय्यद संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या न्याय व हक्कासाठी लढत आहेत. आज जागतिक कामगार दिनानिमित्त शाहूनगर निगडी येथे त्यांनी कष्टकरी आणि कामगार वर्गाला शुभेच्छा दिल्या. जय महाराष्ट्र. 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या सर्व कष्टकरी कामगारांना, बंधूंना, भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो. इतिहासाचा जर आपण मागोवा घेतला तर तुम्हाला लक्षात येणार की कामगार संघटना जर अस्तित्वात आले नसते तर कामगारांची परिस्थिती काय असली असती. आजची परिस्थिती कुठल्याही कंपनीत आपण संघटना केली तर कंपनींचा असा विचार येतो की आपला कुठला तरी पाकिस्तानचा दुश्मन इकडं आलेला आहे आणि ते लवकरात लवकर त्या बॉडीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी यांच्यावर कारवाई करतात व त्यांना कामावरनं काढतात. म्हणून मी सर्व कामगारांना आवर्जून सांगू इच्छितो की आपण सर्वजण कामगार आहोत. कुठलीही संघटना असू, कुठलाही पक्ष असू, कुठलाही नेता असू, ह्याच्या अगोदर आपण कामगार आहोत हे डोळ्यासमोर ठेवून आपण सर्व कामगारांनी एकत्र आलो पाहिजे. हा संदेश मी कामगार दिनानिमित्त आपल्या सर्वांना देऊ इच्छितो. व यापुढेही संघटना वाहतुकीच्या समस्यांना व चालक मालक यांचा विचार करून त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्या मागणीनुसार वाहतूक क्षेत्रात ही वाहतूक संघटना चालू करत आहे. मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्व कामगारांना, त्यांच्या परिवाराला महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने, भारतीय कामगार सेना महासंघाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या हक्कासाठी कामगारांनी एकसंध राहावे असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी वाहतूक संघटना चालू करत असल्याची माहितीही त्यांनी स्टार सिटी वनला दिली. महाराष्ट्र मजदूर संघटनेचा, महाराष्ट्र मजदूर संघटनेचा. स्टार सिटी वन न्यूज, पुणे.